संजीवनी महाविद्यालय चापोली, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, प्राध्यापक भालेराव UP, BA फर्स्ट इयर, सूक्ष्म अर्थशास्त्र। या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये नफ्याच्या नवप्रवर्तनाचा सिद्धांत, या नफा हा संयोजकाला उत्पादन कार्यामध्ये भाग घेतल्यामुळे उत्पादन कार्यात भूमी, श्रम आणि भांडवल हे तीन घटक एकत्र केल्यानंतर वस्तूचं उत्पादन होतं। त्या वस्तूच्या उत्पादनाबद्दल संयोजकाला जे बक्षीस मिळतं, संयोजकाला जो मोबदला मिळतो, त्या मोबदल्याचा सिद्धांत म्हणजे नफ्याचा सिद्धांत। मग आधुनिक कालखंडामध्ये नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत स्पष्ट करत असताना या सिद्धांतामध्ये अनेक बदल झाले। आपण पाठीमागल्या तासिकेमध्ये नफ्याचा प्राध्यापक नाईट यांचा अनिश्चिततेचा सिद्धांत पाहिला होता, परंतु आजच्या तासिकेमध्ये नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत स्पष्ट करायचा आहे। नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत मांडण्याचे श्रेय प्राध्यापक JSAF A. Schumpeter यांच्याकडे जातो। त्यांचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत प्राध्यापक GB Clark यांच्या गतिमानता सिद्धांताशी समान वाटतो। प्राध्यापक Schumpeterच्या मते संयोजकाने उत्पादन पद्धतीत बदल केल्यामुळे नफा मिळतो, तर क्लार्कच्या मते अर्थव्यवस्थेतील गतिमानतेमुळे नफा प्राप्त होतो असे म्हटले जाते। परंतु अर्थव्यवस्थेमध्ये जी गती निर्माण होते, ह्या गती निर्माण झाल्यामुळे नवीन नवीन वस्तूचं उत्पादन होतं, आणि नवीन नवीन वस्तूचं उत्पादन झाल्यानंतर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर वस्तूचा दर्जा सुधारतो, आणि वस्तूचा दर्जा सुधारल्यानंतर वस्तूला मागणी येते, आणि वस्तूला मागणी आली की नफ्यामध्ये वाढ होत असते। बाजारपेठेमध्ये वस्तूचं उत्पादकाने वस्तूचं उत्पादन केल्यानंतर बाजारपेठेमध्ये त्या वस्तू विकल्या जातात, आणि त्या वस्तू विकल्यानंतर त्याच्या मोबदल्यामध्ये काय होतं, नफा निर्माण होत असतो। जर वस्तूला मागणी नसेल तर अनेक उत्पादन संस्था बंद पडतात, आणि उत्पादन संस्था बंद पडल्यानंतर उत्पादकाला तोटा होतो, उद्योग आजारी पडतात। या संदर्भामध्ये आपण नफ्याचा सिद्धांत पाहत आहोत। तसेच संयोजकाला मिळणारा नफा धोका पत्करल्यामुळे किंवा अनचित्ता स्वीकारल्यामुळे मिळत नसून, तो संयोजकाकडून नवप्रवर्तन स्वीकारल्यामुळे प्राप्त होत असतो। पूर्वीच्या तासिकेमध्ये प्राध्यापक नाईट यांनी असे स्पष्ट केले होते की संयोजकाला उत्पादकाला जो नफा मिळतो, तो नफा त्याने धोका पत्करल्यामध्ये मिळत असतो। परंतु JSAF च्या मते संयोजकाला धोका पत्करण्याबद्दल नफा मिळत नाही, तर संयोजकाला नवप्रवर्तनामुळे व्यवसायात नवीन नवीन बदल झाल्यानंतर उत्पादन खर्च कमी येतो, आणि परिणामी वस्तूचा दर्जा सुधारतो, आणि नफ्यामध्ये वाढ होते, असं नफ्याचा नवप्रवर्तनाचा सिद्धांत स्पष्ट करतो। उत्पादनाच्या प्रक्रियेत कुठल्याही पातळीवर नाविन्याचा स्वीकार केला तर येणारा उत्पादन खर्च घटून नफ्याची वाढ होते। नवप्रवर्तनातून मिळणारा नफा हा अस्थायी स्वरूपात असतो, पण काही वेळेस नफा स्थायी किंवा कायमस्वरूपी सुद्धा असतो, कारण संयोजक आपले नाविन्य गुप्त ठेवतो। एखाद्या शास्त्रज्ञ किंवा संयोजक नवीन यंत्र किंवा नवीन वस्तू शोधून काढतो, तेव्हा त्यात संयोजकाचे नवप्रवर्तन म्हटले। या नवप्रवर्तनातूनच संयोजकाला नफा मिळत असतो। मग नवप्रवर्तन म्हणजे नवीन नवीन बदल। मग नवप्रवर्तनाचे मार्ग जे आहेत
नवप्रवर्तनाचे मार्ग एकूण पाच आहेत. ह्या नवप्रवर्तनाच्या मार्गामध्ये पहिला मार्ग आहे की पूर्ण नवीन वस्तूचे उत्पादन. ज्या जुन्या वस्तू आहेत त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये नवीन नवीन बदल करणे. उदाहरणार्थ टू व्हीलर गाड्या 2020ची गाडी आणि दोन हजारची गाडी टू व्हीलर आणि 2021च्या गाडीमध्ये कितीतरी बदल झालेले आहे. त्याच्यामध्ये नवीन परिवर्तन झालं. नवीन परिवर्तन झाल्यानं त्या गाडीला जी ॲव्हरेज असतं, ॲव्हरेज कमी आलं म्हणजे पेट्रोल कमी आलं म्हणजे गाड्याची मागणी वाढली म्हणजे त्याच्यामध्ये नवप्रवर्तन झालं. मग त्या नवप्रवर्तनामुळेच वस्तूला मागणी येते आणि वस्तूला मागणी आल्यानंतर ऑटोमॅटिकच नफा वाढत असतो. त्यानंतर दुसरं उदाहरण घेता येईल, टेलिफोनचं उदाहरण. पूर्वीच्या काळामध्ये ज्या टेलिफोन होत्या, लँडलाईनच्या टेलिफोन होत्या, लँडलाईनला आपण पोलर रोवत होतो, तार ओढत होतो आणि नंतर आपल्या घरी लँडलाईन आल्यानंतर हा पोलाचा खर्च, तारेचा खर्च, त्या लोहाचा खर्च, हा खर्च बचत झाला. आणि 12 किलोमीटरमध्ये किंवा 18 किलोमीटरमध्ये एकच टावर जर आपण उभा केलं, ध्वनीद्वारे आपल्या नवप्रवर्तन झालं म्हणजे एवढा खर्च जो येत होता तो एवढा खर्च काय झाला, कमी झाला. आणि पर्यायाने काय झालं, त्याच्यामध्ये वाढ झाली. एक टावर कमीत कमी 12 ते 18 किलोमीटर रेंजमध्ये येतं आणि 12 ते 18 किलोमीटरमध्ये येणारा टेलिफोनचा खर्च कमी झाला आणि त्याच्यानंतर ध्वनी मोबाईल वाढले म्हणजे पूर्णतः नवीन वस्तूचे उत्पादन. नंबर 2, उत्पादनाच्या पद्धती नाविन्य. जे उत्पादनाची पद्धत आहे आता आधुनिक कालखंडामध्ये कॅम्प्युटर, संगणक, इंटरनेट, ईमेल, मोबाईल, डिजिटल फोन, ई बँकिंग, ATM, नेफ्ट, RTGS ह्या वचामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय झालं, पद्धती नाविन्य पूर्ण बदल झाले. ई बँकिंग, आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसा पाठवू शकतो, दुसऱ्या ठिकाणाहून आपल्याकडे पैसा घेऊ शकतो, त्याला म्हणायचं नाविन्य पूर्ण बदल. नंबर 3, नवीन कच्च्या मालाचा वापर. ज्या नवीन वस्तू होत्या त्या नवीन कच्च्या मालाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि जे जुना कच्चा माल आहे तो जुना कच्चा मालाचा वापर नवीन कच्च्या मालामध्ये करून त्याच्यामध्ये बदल करून आपण काय करतो, शोध करतो. त्याच्यानंतर नंबर 4, नवीन विक्री पद्धतीचा शोध. काही उत्पादक घरपोच विक्री करतात आणि विक्री ही जाहिरातीवर अवलंबून असते. एखाद्या वस्तूची जाहिरात मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल तर ती वस्तू ग्राहकाच्या मनावर बिंबते आणि ती वस्तूला मागणी येत असते. म्हणजे नवीन वस्तूची विक्री करण्यासाठी नवीन नवीन शक्कल लढवल्या जातात, नवीन नवीन जाहिराती दिल्या जातात, जेणेकरून ग्राहकाच्या मनावर त्या वस्तूबद्दलचं आकर्षण काय होतं, वाढत जातं. नंबर 5, नवीन इंधनाचा शोध. नवीन जे इंधन आहे त्या नवीन इंधनाचा शोध लागल्यानंतर जे इंधन लागतं ते कमी लागतं. म्हणूनच सांगितलं की 2000ची मोटरसायकलला लागणारं इंधन आणि 2021च्या मोटरसायकलला लागणारं इंधन, याच्यामध्ये इंधन एकच आहे परंतु 2000च्या मोटरसायकलला लागणारं इंधनाचा वेग, इंधनाचं प्रमाण जास्त असतं आणि 2021च्या मोटरसायकलला लागणारं इंधनाचं प्रमाण कमी असतं. म्हणजे त्या मोटरसायकलीमध्ये त्या वस्तूमध्ये नवीन नवीन बदल झाले, नवीन वस्तूचं उत्पादन झालं, नवीन शोध लागले आणि इंधनापर्याने इंधनाचा वापर कमी झाला. वरील मार्गाने संयोजक हा आपल्या व्यवसायात नाविन्य स्वीकारतो व त्यामुळे किंमत व उत्पादन खर्च यातील अंतर वाढून नफा प्राप्त होतो. अशा प्रकारे नवीन नवप्रवर्तनातूनच नफ्याची निर्मिती होते. किंवा दुसऱ्या बाजूने संयोजक हा नफ्याच्या अपेक्षेने नवप्रवर्तनाचा स्वीकार करतो. आता या सिद्धांतावर ज्या टीका केलेल्या होत्या त्या टीकाकाराच्या मते की संयोजकाच्या धोके किंवा अनिश्चितता स्वीकारण्याच्या कार्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यानंतर व्यवसायामध्ये नवप्रवर्तनाचा स्वीकार न करणाऱ्यांना सुद्धा नफा मिळतो. नंबर 3, संयोजकाच्या नवप्रवर्तनाशिवाय इतर कार्याकडे प्राध्यापक शिपटे यांनी दुर्लक्ष केले आहे. अशा प्रकारे नफ्याच्या सिद्धांतावर जरी टीकाकारांनी टीका केली असल्या तरी आधुनिक काळात जो संयोजक आपल्या व्यवसायात नाविन्याचा स्वीकार सतत करीत राहील त्यालाच नफा मिळतो. मग परंपरागत पद्धतीचा वापर, उत्पादनाचे कार्य चालू
ठेवले तर संयोजकाला आपली उत्पादन संस्था बंद करावी लागते. हे आजच्या तासिकेमध्ये आजचा नवप्रवर्तनाचा शुभेच्छा सिद्धांत संपलेला आहे.